पनवेल तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचाची निवडणूक बुधवारी झाली असून यामध्येही लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विरोधकांना धूळ चारत बाजी मारली, त्यामुळे पुन्हा एकदा भाजपच नंबर वन असल्याचं सिद्ध झालं. मागील महिन्यात विविध ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी पार पडल्या. या निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं घवघवीत यश संपादन करीत नंबर वन कामगिरी केली. विशेष तत्वानं अनेक वर्षांपासून शेका पक्षाच्या ताब्यातील ग्रामपंचायत भाजपच्या शिलेदारांनी काबीज करत या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत शेकापसह महाविकास आघाडीला चारी मुंड्यात शीत केले. पालीदेवत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी योगिता राजेश पाटील, उपसरपंचपदी अशोक पाटील निवडून आलेत. या ग्रामपंचायतीत 12 सदस्य भाजपचे असताना 13 मते त्यांना पडली आहेत, त्यामुळे शेकापचा एकमत फुटून तो भाजपला मिळाला. त्यामुळे शेकापच्या गटात मोठी खळबळ माजली. वाजे, खैरवाडी, केवाळे, उमरोली, आकुर्ली, सावळे, वारदोली ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक बिनविरोध झाली. वाजे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंजली राजेंद्र भालेकर, उपसरपंचपदी रेवण आत्माराम पाटील, खानाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयश्री शशिकांत देसले, उपसरपंचपदी बाळाराम कोंडू पाटील, आकुर्ली सरपंचपदी भारती सचिन पाटील, उपसरपंचपदी सत्यवान लक्ष्मण धरणेकर, उमरोली सरपंचपदी कमला बळीराम मडवी, उपसरपंचपदी रोशन शांताराम पोपेटा, वाकडी सरपंचपदी कुंदा बाळू पवार, उपसरपंचपदी अरुण नरेश पाटील, खैरवाडी सरपंचपदी रजनी गोमा ढुमणे, उपसरपंचपदी हनुमान खैर विराजमान झालेत. या सर्व शिलेदारांचं माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुका अध्यक्ष अरुण शेडभगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष तथा उपमहापौर जगदीश गायकवाड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, एकनाथ भोपी, युवा नेते दशरथ म्हात्रे, एकनाथ देशिकर, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, युवा मोर्चा ग्रामीण अध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. 24 ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंचाची निवड होत आहे आणि त्याच्यात आपल्या आपल्या खरवाडी ग्रामपंचायतमधील ही बिनविरोध आपल्याला सरपंच उपसरपंच पद दिल्याबद्दल मी सर्व सदस्यांचं, सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार मानेन की खरोखर खिलाडी वृत्तीप्रमाणे त्यांनी आपल्याला बिनविरोध दिलं का आपण जास्त या ठिकाणी होतो. म्हणजे मी ज्या पक्षामध्ये होतो, शेतकरी कामगार पक्षामध्ये, तेव्हा पण खैरवाडी ग्रामपंचायत आपलीच होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये आलो, काँग्रेसमध्ये गेलो तरी पण काँग्रेसही झाली आणि आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सर्व एकत्र आल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपण लावण्याचं काम केलं. आपल्या खऱ्या अर्थानं पनवेल तालुक्यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली, रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर सर्व जे नेते मंडळी आहेत यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना भारतीय जनता पार्टी खेडेगावामध्ये आता पोहोचलेलं आहे. आपण जर बघितला आजचा इतिहास तर आज खैरवाडी ग्रामपंचायत आपल्याला बिनविरोध दिली, खानाव ग्रामपंचायत बिनविरोध दिली, केवाले ग्रामपंचायत बिनविरोध दिली, या सर्व ठिकाणी आपला वारदोली ग्रामपंचायत आपल्याला बिनविरोध दिली, उमरली दिली, वाजा ग्रामपंचायत दिली, म्हणजे सर्व ठिकाणी आपल्याला बिनविरोध ग्रामपंचायतच्या निवडणुका या ठिकाणी झालेल्या आहेत. ठाकूरांचं काम या तालुक्यामध्ये आहे आणि सर्व कार्यकर्त्यांची साथ त्यांना जी मिळत आहे त्या साथीच्या मुलं आज भारतीय जनता पार्टी सगळीकडे फोफावत चाललेलं आहे. मी सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि त्यांचे सदस्य आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी मेहनत घेतलेले शत्रुघ्न मुसाटकर असतील, देशेकर साहेब आमचे, अशोक साळुंके आहेत आणि गावातील जे प्रमुख कार्यकर्ते मग त्याच्यामध्ये दिसले कंपनी आहे, की सर्व लोकांनी आमचे माजी सरपंच दोस्त पहिल्यापासून सुरुवात केल्यापासून त्यांनी खरं म्हणजे याच्यामध्ये लक्ष त्यांनी टाकलेलं आहे. वकिलांची कोणामध्ये सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून हे यश आपल्याला आलं. मी कुणाच्यामध्ये सरपंचांनी सर्वांना एकत्र घेऊन, सरपंच आणि उपसरपंच सर्वांना एकत्र घेऊन आपण 5 वर्ष चांगलं काम करावं अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो.